अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोलार येथील डॉक्टर प्रीती गांधी ज्यांचं प्रथमेश होमिओपॅथिक हे हॉस्पिटल आहे कोलार येथे, त्यांनी कोरोना संदर्भात जी रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवण्यासंदर्भात जी होमिओपॅथिक गोळी या ठिकाणी तयार केली आहे आणि कोलार मार्केटला त्यांनी ती गोळी सर्व ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्या संदर्भात आपण डॉक्टर प्रीती गांधी यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत या गोळीचा नेमकं कशाप्रकारे फायदा होतो आणि यापासून जी ह्युमिनिटी पॉवर आहे जी प्रतिकात्मक शक्ती कशाप्रकारे वाढते आणि गोळी कशी घ्यायची या संदर्भात आपण डॉक्टर प्रीती गांधी यांच्याकडून जाऊ. आपण ही जी होमिओपॅथिकची गोळी तयार केली आहे जेणेकरून आता संपूर्ण देशभर जे कोरोनाने थैमान घातलेलं आहे त्या संदर्भात रुग्णांची ह्युमिनिटी पॉवर वाढवण्यासंदर्भात या गोळीचा या ठिकाणी आपल्याला उपयोग होतो, त्या संदर्भात काय सांगाल? नमस्कार. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार आपण आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचं वाटप आपल्या प्रथमेश होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये करत आहोत. हे औषध गोळ्यांच्या साईजनुसार दोन गोळ्या आपण सांगितलेल्या आहे पेशंटसाठी की दोन गोळ्या सकाळी अनुशपोटी तीन दिवस घ्यायचे आहेत. नंतर या गोळ्या घेण्याची पद्धत दुसरी पण अशी आहे की दोन गोळ्या अर्धा ग्लास पाण्यामध्ये विरघळवून नंतर ते पाणी हलवून एक एक चमचा प्रत्येकी दिलं घरातल्या प्रत्येक मेंबरला तरी चालतं. आणि या गोळ्या घेतल्यानंतर 15 मिनटं अगोदर आणि नंतर शक्यतो काही घ्यायचं नाही, त्यासाठी सकाळी उठल्याबरोबर घेतल्या तर त्या जास्त चांगल्या आहेत. या गोळ्या चालू असताना कॉफी टाळावी, कॉफी घेऊ नये. कच्चा कांदा किंवा उग्र काही वस्तू असतील तर त्या लगेच औषध घेतल्याबरोबर घेऊ नये, पण कॉफी स्ट्रिक्टली 3 दिवस बंद ठेवावी. आणि जर होमिओपॅथी औषध अगोदरपासून कोणाची चालू असतील तर त्यांनी त्यांच्या रिस्पेक्टिव्ह डॉक्टरला विचारून हे औषध घेतलेलं जास्त चांगलं. त्यांना तशी गरज नसते कारण होमिओपॅथी औषधच मेन प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असतं, त्यामुळे ह्या गोळ्यांची गरज जे हेल्दी आहेत आणि ज्यांची प्रतिकारशक्ती वीक आहे त्यांना चालेल, पण बाकी काही आजार वगैरे असतील तर त्यांनी डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्याप्रमाणे औषध घ्यावं. त्याप्रमाणेच हे औषध फक्त रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीच आहे, पण याचा अर्थ असा नाही की लोकांनी कसंही फिरावं, सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळणं पण या औषधाबरोबर गरजेचं आहे, मास्क लावणं पण गरजेचं आहे आणि सॅनिटायझरचा वापर जे सरकारने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सूचनांचं पालन करून हे औषध घ्यावं, एवढंच माझी इच्छा आहे. नंतर 3 दिवसांचा डोस पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसानंतर एक डोस आणि त्यानंतर महिन्यानंतर एक डोस असं घ्यायचं आहे. जर समजा आपल्याकडे त्याचा प्रादुर्भाव वाढला तर मग महिन्यानंतर 3 दिवस सलग एक एक डोस ह्या औषधाचा घ्यायचा आहे. धन्यवाद. आपल्या समवेत या ठिकाणी होमिओपॅथिक डॉक्टर प्रीती गांधी होत्या, त्यांनी त्या होमिओपॅथिक गोळी संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे, त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर शासनाचे नियम आहे ते देखील आपण पाळले पाहिजे, मास्क वापरलं पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, सोशल डिस्टन्स ठेवला पाहिजे, तसेच ही जी गोळी आहे त्यांनी सांगितलं हिचा सर्वाधिक फायदा हा ह्युमिनिटी पॉवर वाढवण्यासाठी आहे, म्हणजे जी रोगप्रतिकात्मक शक्ती आहे ती वाढली पाहिजे शरीरामध्ये. आणि आज कोरोनामध्ये जर कोरोना या प्रादुर्भावावरती किंवा या आजारावरती मात करण्यासाठी ज्या मनुष्याला जी रोगप्रतिकात्मक शक्ती जी अतिशय महत्त्वाची आहे ती वाढली पाहिजे, म्हणूनच सरकार काय सांगतं आहे का आपण देखील शासनाच्या नियमाचे पालन करा, या सर्व नियमाची सोशल डिस्टन्स पाळा, या सर्व गोष्टीच्या अधीन राहण्यासाठी डॉक्टर प्रीती गांधींना देखील त्यांच्या रुग्णांना व नागरिकांना असे आवाहन केले आहे. SRB न्यूज प्रतिनिधी दत्तात्रय गमनेसर, संतोष बुरुडे, कोलार. सबस्क्राइब टू माय चॅनल And also press this bell icon so you never miss any new updates, cause whenever we upload new video you will get a notification on your phone.